पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक ट्विट केलं आणि समाज माध्यमांवर एकच गोंधळ उडाला. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूब या सोशल मीडियावरील माझी अकाउंट्स येत्या रविवारपासून बंद करण्याचा विचार मी करत आहे, याविषयी पुढील माहिती नंतर देईन असं नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. त्यावरून मोदी समर्थक आणि विरोधक समाज माध्यमांवर भिडले. राहुल गांधी म्हणाले, समाज माध्यमांमधून बाहेर पडण्यापेक्षा द्वेष बाहेर टाका, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राज्यातही काही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, काहींनी तर उपरोधिक टीका केली. पण मंगळवारी नरेंद्र मोदींनी याबाबत पुन्हा ट्विट करून नवीन खुलासा केलाय. 8 मार्च रविवारी जागतिक महिला दिन असल्यानं त्या दिवशी माझं सोशल मीडियावरील अकाउंट महिलांसाठी समर्पित करण्यात येणार आहे. यामध्ये ज्या महिलेकडून आपल्याला प्रेरणा मिळते तिची यशस्वी गाथा मांडा, लाखो महिलांना प्रेरणा देईल अशा स्टोरी शेअर करा, यासाठी शी इंडिया प्राइसस हा हॅशटॅग वापरा असं आवाहन त्यांनी लोकांना केलंय. त्यांच्या या ट्विट डावांनी घाईघाईत का होईना, प्रतिक्रिया देणाऱ्या विरोधकांना मात्र त्यांनी चांगलंच नामोहरम केलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.